अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विजयंती सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद सिंग चितोडिया यांनी आयोजित केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती जमाती सेलचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटके विमुक्त जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथरावजी खडसे हे उपस्थित होते। त्याचबरोबर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या मेळाव्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। शिवाजी महाराज, डॉक्टर महामानव बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल महाराज व सर्व महापुरुषांना वंदन करू। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते लोकनेते आदरणीय एकनाथराव खडसे साहेब, आमच्या बंजारा समाजातील हिरा आदरणीय हिरालाल राठोड साहेब, माजी मंत्री आदरणीय गुलाबराव देवकर अप्पा साहेब, जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया पाटील साहेब, जामनेर तालुक्याचे नेते आदरणीय संजय दादा गरुड, डीके दादा पाटील व सन्मान्य व्यासपीठ, वेळाभावी वेळ कमी आहे आणि आपल्या सर्वांच्या मागण्या फार जास्त आहे। राठोड साहेब आणि भाऊ, आज आपल्याला आवर्जून मला सांगावं वाटतं, खरं म्हणजे वेळात वेळ काढून आपण दोघं जण या ठिकाणी या जामनेर तालुक्याला आले त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत मी करतो। हा आमचा भटक्या विमुक्त समाज, नाव जसं भटक्या विमुक्त पडलेलं आहे तसंच प्रत्येक ठिकाणी भटकंती करून आपल्या समाजाचा उदरनिर्वाह करणारा आमचा समाज आहे। एक छोटीशी गोष्ट सांगतो, एका गावामध्ये साहेब मी गेलो होतो, त्या ठिकाणी आपल्या तांडा होता आणि त्या ठिकाणी तिथल्या त्यात एका तरुण मुलाला मी विचारलं आणि मिठी मारली, म्हटलं का रे भाऊ काय करतो, म्हटलं एवढा भरलेला काय, तो मला म्हणाला भाऊ मी शेतातून आलो। अरे म्हटलं दिसायला तो तू खूप स्मार्ट आहे, पर तू म्हटलं शेतात का, शिक्षण का झालं, म्हटलं माझं बी कॉम झालेलं आहे। अक्षरशः ते ऐकून डोळ्यात पाणी आले। आपला देश या वर्षी आपण 75वा अमृत महोत्सव साजरा केलं, आजादून 75 वर्ष जर या आपल्या भारताला झाले, परंतु आमच्या भटक्या विमुक्त समाजाला केव्हा आजादी मिळणार आहे, म्हणजे मन भरून येतोय। आमच्या समाजामध्ये जवळजवळ 90-95% पेक्षा साहेब सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याच्यासाठी विशेष मागणी मी अशी करणार आहे आदरणीय भाऊकडे की भाऊ आमच्या भटक्या विमुक्त समाजासाठी आपण विधान परिषदेवर एक प्रश्न मुद्दा मांडावा की भटक्या विमुक्त जाती जमातीला स्पेशल या कॅटेगरीमध्ये टाकून आणि शासकीय व खासगी कंपनीमध्ये 10% किमान आरक्षण मिळालं पाहिजे। हे जर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष, या ठिकाणी जे 5-6 हजार पेक्षा लोक आहे, येणाऱ्या काळामध्ये जर आपण ते प्रश्न मांडला तर इथेच याच ठिकाणी आपण मेळावा घेऊ, किमान 10-20 हजार लोकांचा मेळावा मी घेऊन दाखवेल, एवढा मी आपल्याला आश्वासन देतो। त्याचबरोबर मला
करोना काळामध्ये मी फार बरेच गावांमध्ये तांड्यांमध्ये फिरलो. त्या ठिकाणी फिरत असताना समाजातील भूमिहीन बेरोजगार अशा कुटुंबियांना तहसीलदाराकडून सर्वेक्षण करून त्यांचं स्पेशल असे काहीतरी केलं पाहिजे आपण, की स्पेशल त्यांच्यासाठी तहसीलदाराने फिरून सर्वेक्षण करून त्यांना बीपीएल मध्ये समाविष्ट केलं गेलं पाहिजे, जेणेकरून 2 रुपये किलोचं गहू तांदूळ डाळ अशा विविध प्रकारचे अन्नधान्य त्यांना मिळलं पाहिजे. कारण करोनामध्ये बघितलं आपलं सरकार होतं त्या ठिकाणी आपल्या सरकारने चांगलं कामगिरी केली तरी सुद्धा बरेच असे कुटुंब होते की ज्यांच्या आम्ही तांड्यावाड्या वस्तीवर राहणार आहे की ज्यांच्यापर्यंत लोक सरकार बरेच लोक कोणी पोहोचू शकले नाही. एका 2 निवाल्यासाठी त्यांचं आपल्या समाजातून दगावले गेले तर या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतं. यासाठी प्रमुख्याने अशी आमची एक विनंती राहणार आहे, आपण प्रश्न घेतला पाहिजे. आज जर बघितलं तर आमच्या समाजामध्ये भूमिहीन बेरोजगार जास्त आहे. जर सर्वेक्षण करायला गेले तर किमान 80%पेक्षा जास्त आमचा समाज हा भूमिहीन बेरोजगार आहे. किमान जिल्हा अधिकाऱ्याकडून साहेब सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे. हा जिल्हास्तरीय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो या आपल्या जामनेर गावामध्ये आयोजित केलेला आहे. या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब, त्याचप्रमाणे या मेळाव्याचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय एंटी सेलचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दलित मित्र, भटक्या विमुक्तांचे श्रद्धास्थान, भटक्या विमुक्तांचे मार्गदर्शक आदरणीय हिरालालजी राठोड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर साहेब, रवींद्र भैया साहेब पाटील, संजयदादा गरुड, मनीषदादा जैन, बंगालसिंह चितुडिया, सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी हा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे ते या जिल्ह्याचे राष्ट्रवादी भटक्या विमुक्तांचे जिल्हाध्यक्ष अरविंद बंगालसिंह पुष्कर चितोडिया. खरं तर माझ्या अगोदर अनेक जणांनी या ठिकाणी आपला या मेळाव्याचा उद्देश या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. खरं तर या ठिकाणी आपल्या देशाचे नेते, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय शरदरावजी पवार साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे मेळावे आपल्या प्रदेशात आपल्या भटक्या विमुक्तांचे प्रदेशाध्यक्ष माननीय हिरालालजी राठोड साहेब पायाला बिंगरी लावून उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. राज्यातले जे आता राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांच्या हेतूबद्दलच आपल्याला शंका आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाने आपल्याला हक्क दिला आणि तो कोणता हक्क दिला, तो मतांचा हक्क दिला आणि त्या मतांच्या हक्कामधून येणाऱ्या आता इथूनपूरच्या निवडणुकांमध्ये विशेषतः 2024 मध्ये आपण आपली ताकद आपल्याला दाखवून देणार आहोत. जाती जातीत भांडणं लावायचे, भावाभावात भांडणं लावायचे, नवरा बायकोत भांडणं लावायचे, जमातीत भांडणं लावायचे, हिंदू म्हणजे प्रगतीचं कुठलंच काही बोलायचं नाही, विकासाचं काहीच बोलायचं नाही,
फक्त लांडगा आला रे आला अशी आवय उठून द्यायची आणि त्यांचा स्वार्थ साधून घ्यायचा. आणि मग हे सगळं करीत असताना परवा आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड काही कारण नसताना विनय भंगाचा गुन्हा दाखल केला. परवा आता आपल्या राज्याचे मंत्री सुप्रियाताई सुळेंबद्दल काय बोलले, अरे बेकार तो म्हणजे यांची राजकारणाची पातळी किती खाली चाललेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आता आपल्याला आपली ताकद दाखवायची गरज आहे. आणि बाबासाहेब आहे ना, बाबासाहेब त्या टायमाला बाबासाहेबांबद्दल वामनदादा कर्डकांनी लिहिलं होतं, भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेत टोक असते, वाणीत भीमा आहे कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच टोक आहे. आपण आता मला असं म्हणायचं की विचार आता आपल्याला अंमलात आणायचे. बाबासाहेब त्या काळी सूर्याला म्हणाले होते की तू तिथला सूर्य आहे आणि मी इथला सूर्य आहे, तिथे तू ताऱ्यांना प्रकाशमान करतो, मी इथं साऱ्यांना प्रकाशमान करतो. आणि हे साऱ्यांना प्रकाशमान करण्याचं राहिलं बाबासाहेबांचं राहिलं स्वप्न, आपल्याला आता या आपल्या ह्या चळवळीच्या माध्यमातून करायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना वंदन करतो. आपल्या पक्षाचे आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी मंत्री खडसे साहेब, माजी मंत्री देवकरप्पा, जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, या जिल्ह्याचे या तालुक्याचे नेते संजयदादा गरुड, आणि ज्यांना विनंती करून आपण तो तुम्हा सर्वांना भटक्या विमुक्तांना गोरगरिबांना या ठिकाणी गोळा करणारे जिल्ह्याचे राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलचे नेते अरविंदजी चितोडिया आणि सर्वच कर्तबगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बहिणीनो पत्रकार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय पक्षामध्ये भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडून प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय पक्षामध्ये भटक्या विमुक्त सेलची स्थापना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली. शाहू फुले आंबेडकर, यशवंतरावजी चव्हाण, वसंतराव नाईक साहेब यानंतर त्या विचाराची वारसा चालवणारे एकमेव देशाचे कोणी नेते असतील तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आदरणीय पवार साहेबांनी या समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांचं आयुष्य पूर्ण आपल्यासाठी ते झिजलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये यशवंतरावजी नाईक साहेब, वसंतरावजी चव्हाण साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील, सेवालाल महाराज, अहिल्याबाई होळकर, उमाजी नाईक या सगळ्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा समाज छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या हिरवी स्वराज्यामध्ये सगळ्यांनी एक एक थेंब या जमिनीवर रक्त सांडलेला आहे. म्हणून हा हिरवी स्वराज्य उभा झालेला आहे. आणि खरे जर मावळे कोणी असो तर बारा बलुते भटके विमुक्त समाजातले सर्व लोक या धरतीचे मूळ, या धरतीचे मानपुत्र जर कोण असतील तर बारा बलुते 114 जातीचे भटके विमुक्त समाज हा समाज आहे. भटके आणि विमुक्त हे नाव आमच्यासाठी पोषक नाही आहे. भटके आणि विमुक्त हे ब्रिटिशांनी नाव आपल्याला ठेवलेलं आहे. भटके बी नाही आणि विमुक्त बी आपण नाही आहे, हे ब्रिटिशांनी नाव ठेवलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरची
गुन्हेगारी कंपाऊंड तोडत असताना विमुक्त आणि भटका हे नाव त्यावेळेस ठेवलेलं आहे. बंजाराने भटक्या विमुक्त हा जो समाज आहे हा मूळ आदिवासी समाज आहे. हा सुंदर टेकडावर राहणारा समाज आहे. गाव कोसाच्या कोसो दूर हा वालपाडी वाडी वस्ती तांडामध्ये राहणारा हा भटक्या विमुक्त समाज आहे. या समाजाने या महाराष्ट्रासाठी तर सोडा पण देशामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या नेतृत्वाखाली या देशाला रसद पुरवण्याचं काम या बंजारा समाजाने केलेलं. या बंजारा समाजाचा इतिहास फार मोठा आहे. दिल्लीचं राष्ट्रपती भवन 122 तांडे त्याचे प्रमुख जे होते ते बंजारा समाजाचे श्रीमंत नायक लक्कीसा बंजारा ज्यांच्या नावावर आज भी तो सातबारा त्यावेळेस निघतो. जिथे आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिथे राहतात ते सहा जनपद जे घर आहे ती खालची जागा सुद्धा बंजारा समाजाच्या सातबारा आज भी निघतो. हा इतिहास बंजारा समाजाचा. हा बंजारा समाज गाई पाळणारा समाज आहे. लगणी राहणारा समाज आहे. हा समाज सुंदर धरणाचं पाणी पिणारा समाज आहे. याची संस्कृती जोदडो आणि हडप्पा संस्कृती पासून यांचा इतिहास जोडलेला आहे. या बंजारा समाजाची रोटीपेटी व्यवहार खूप वेगळी आहे. संस्कृती परंपरा खूप वेगळी आहे. बंजारा समाज मेलेले कधी प्राणी मेलेला प्राणी कधी आयुष्यात खात नाही तो हातानेच कापून खातो. पूर्वीच्या काळामध्ये या जगामध्ये शिकार करणारा हा बंजारा समाज आहे. बंजारा समाजाने शिकार कधी बसलेल्या ठिकाणी मारलेला नाही. त्याला एक ठोकरने त्याला उठवून त्याला दामटायचं आणि त्याच्या पाठीवर पाठीमागे पळायचं आणि लाटाने त्याला मारायचं आणि जिवंत त्याला पकडायचं आणि त्याचं रक्त पिऊन जगणारा हा बंजारा समाज आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये भटक्या विमुक्त समाज आज महाराष्ट्रामध्ये 90% झुकलेला आहे. त्याच्यामध्ये बंजारा समाज विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र या सगळ्या पट्ट्यामध्ये असणारा बंजारा आणि भटक्या विमुक्त समाज शाहू फुले आंबेडकरांच्या नंतर जर कोणाला मानत असेल आजच्या गोष्टीला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानतात, अजितदादा पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, जयंत पाटील साहेबांना, देवकर अप्पांना, नाताभाऊंना यांना सगळ्यांना मानतात. कारण राष्ट्रवादी एकमेव पक्ष असा आहे की जाती भेद न करणारा एकमेव पक्ष आहे. थोडासा मी माफी मागतो आपल्या स्टेजची आणि माझ्या भाषेमध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करतो. भ्याव आई भायर गोरमाटीचा आपण सुरेर साठ काळन आपण खायवाळ गोरमाटीचा सुंदर टेकडा रूपरेवाळ गोरमाटीचा आपण गौधनेर पूजा करेवाळ गोरमाटीचा जगेन रसद पुरावाळ गोरमाटीचा एक कोणा मने माई ठाम लिदे तो जीप कटकी तो परवा छेनी पण वचने न कनाई बट्टो लगाडेवाळ छेनी ही गोरमाटी रवलाची शेवलाल महाराजे रवलाच रामराव बापूराव लाच मग तमने एकच क्यों जरूर आपण छिचा आपण छिचापर आपण भूके रा पण आपण छिजापर सालीम आहे घाला जरूर आपण छिजापर कॅप्टन कर्नल वेंच आहे डॉक्टर वेंच आहे मोठे ऑफिसर वेंच आहे परंतु बंजारा समाज सांस्कृतिक परंपरा रूढीवाद ही कनाई भुलायचं आहे. आपण बंजाराचा ही तमने या ठिकाणी आवर्जन मतं पोचो राष्ट्रीय बंजारा परिषदेर माध्यम माहिती किसन भियान हम महाराष्ट्र माई 1000 करोड रुपया खर्च करन 8 भक्तिधाम निर्माण किले जा जेर माई पवरा कडे तम लाखे थी लोग आवचो वो ठिकाणी तम वत भक्तिधाम में रुपर आवचो तमार सारी व्यवस्था हम गोर धर्म रवड़ी थी राष्ट्रीय बंजारा परिषद रवड़ी थी तमार सेवा करांचा हमने आनंद वाटे तमने एकच कुछो जे लोग डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संविधान नष्ट करेल हालचालीन वाटचालच केंद्र मायरो सरकार आणि राज्य मायरो लबाड सरकार जे 50 खोकाळ येत आणि
गरीबे रुपये ताला लोटल जे सत्ता धोखा भरी थी आमेर जो सरकार ई घन घन एक दी मीनार माई ई सरकार पड़ी बना रहे वालों छे ने आणि पूरे महाराष्ट्र माई राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाड़ी रो मुख्यमंत्री वे बना रहे वालों छे ने आपने गौर समाज आणि भटक्या विमुक्तेर से प्रश्न जत्रा रही है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेता कंती छोड़ा ले रो प्रयत्न ई तमारो कार्यकर्ता हीरालाल राठौर मरगो तो प्रवाह छे ने पण तमार समस्या थोड़ा लेवन अमर रेवाळो छे ने ई सेवालाल महाराज साक्षी थी तमने पय ठिकाणी कही जाऊ आपने काय करू लागी जे लो आपने कधी पूजा करन लच आपने कधी खारी बदाम घी दूध ये लोक लच पूजा कराव छ ई मनोवादी राक्षस गुनेर लोग ये ब्राह्मण लोग कदाई आपने बलान बाटी गाले छ एक भी हाथ वाले ऊपर पता नहीं को मन कोई गालेज कहीं कन्हैया गालेज कहीं लोग ये लोग बाबा साहेब अंबेडकर के को सिकानी संगठित वाणी संघर्ष करा सेवा भाया के को अरे वल्टी नदी वे यारी सा गंगार में हाथ धोलो ये सेवालाल बाबू के को वेराव की चा आज आपनो आचो कार्यकर्ता पंचायत समिति मेला जिला परिषद मेला वो ना आचे ठिकाणी वोन निवडन देरो प्रयत्न करा यार ये ठिकाणी राष्ट्रवादी राष्ट्रवादी से नेता बैठे छ मग उनुर मुना तुमने विनंती करू छु तां फक्त माणस को राष्ट्रवादी टिकट देन पंचायत समिति जिल्हा परिषद उनु निवडन लामा आणि ये जांभळे तालुका माये आपलो विकास दि वंचित वेमेरो समाज गाव हागंदारी पडलेवडी सजवो तांडावाडी मायरो आपलो समाज ये ना आंगलाय सारो आपण एक हिरा निवडनता आणि इथे नेते म्हणतात यांचे हित तांडे सगळे गटरीमध्ये बसलेत सुविधा पासून वंचित आहेत आणि हितले नेते म्हणतात बारामती रे हरवायला लय सोपी आहे बारामती हरवायला लय सोपी आहे अभिनंदन करतो तुमचं काही हरकत नाहीये तुम्ही तिथंच राहा 2024 च्या अलीकडे या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार असल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी या ठिकाणी देतो तालुक्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष जिल्ह्यातून आलेले सर्व मान्यवर नेते नाशिक मधून आलेले ढेपले साहेब या सर्वांचं मी जामनेर तालुक्याचे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं भटके विमुक्त जातीच्या बद्दलच्या समस्या या तालुक्यात जर जास्त निर्माण झाल्या असतील तर या तालुक्यामध्ये 27-28 वर्षापासून जे चुकीचं नेतृत्व आपण निवडून देतोय त्याच्यामुळे जास्त झळ आपल्या भटकेई मुक्त जाती जमातीच्या समाजाला बसते बरोबर आहे का जरा जोरात बोला तुमचे फक्त मत घ्यायचे खांद्यावर हात टाकायचे निवडणूक आल्या का रामदेव बाबाचा सभा मंडप करतो आसरी पाठवून द्यायची खडी पाठवून द्यायची सिमेंटच्या 2-4 गोण्या पाठवून द्यायच्या रस्ता दांडा वाडी वस्तीवर असला तर 2-4 ट्रिपा खडीच्या टाकायच्या मुरमाच्या टाकायच्या आणि इलेक्शन झाले की ते उचलून द्यायचं खरं खोटं आहे आपल्याला यार तुम्हाला आपल्याला समजत नाही 30 वर्ष झाले वाटोळ करून टाकलो स्वतः गिरीश महाजन झकास आज जामनेर तालुक्यातली ताटावाडी वस्ती बकास अरे का कोण आहे अरे भाऊ मंत्री झाले तुम्ही आरोग्य खातं तुमच्याकडे होत आणि तुमचे आरोग्य दूध घराघरात वास घेत फिरता पेशंट आहे का पेशंट आहे का चाल जळगावला चाल मुंबईला चाल पुण्याला अरे भाऊ तुम्ही आरोग्य खात्याचे मंत्री होते इथे एखादी चांगलं हॉस्पिटल निर्माण केलं असतो खरंय खोटं आहे जल संपदा मंत्री होते आपले भाऊ एखाद्या धरणाची रेख तरी मारली का भाऊ जे काम झाले ते नाता भाऊंच्या काळात झाले मग कापूसवाडीचं धरण असेल गोगडी देवळीचं असेल सुनासगावचं असेल भराडीचं असेल पिंपळगाव गोलाईंचं असेल कारण का कोण आहे भाऊंनी एखादी 5 तरी का लगाव नवीन 4.5 वर्षात नुसत्या थापा थापाशिवाय भातांनी महिलांबद्दल काय बोलता दारूच्या बाटलीला नाव द्या आणि तुमच्या घरापासून सुरुवात करायला बाटलीला नाव द्यायचं हा
अशा पद्धतीने राजकारण करणारं चुकीचं नेतृत्व 27-28 वर्ष झाले आपल्या तालुक्याचं नेतृत्व करतोय, कुठेही विकास दिसत नाही, सगळा फकास आहे. अरविंद भाऊंनी सांगितलं त्यांच्या प्रास्ताविकात, तांडावाडी वस्तीमध्ये गटारींची दुर्गंधी, रस्त्याचा पत्ता रे. पण मी छातीवर आठवून सांगतो भाऊ, ज्या जिल्हा परिषद गटाचं मी नेतृत्व गेले अनेक वर्षापासून आमचं घराणं करतोय, आज जामनेर तालुक्यात माल घेण्यासारखं हे तांडव तरी भाऊंना मला दाखवा. आणि हजार काय तुम्ही म्हणाल तेवढे रुपये मी रोख देतो तुम्हाला. माल घेण्यासारखं चकाचक आहे का नाही? गटारी, रस्ते, पाणीच्या पुरवठा योजना, शाळा, खोल्या, कंपाऊंड आहे ना. एक बी दांड बाकीचं सरळ ठेवलं या भाऊनी. जिथे तिथे आपले सरपंच नुसत्या घोषणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही दांडवाडी वस्तीमध्ये. मतदार आलं का पास, दारूच्या फॅक्टरी, मटणाचे कुपन आणि काही खर्चे याच्यावर फुल बुलायचं करण्याचं काम सातत्याने या दांडवाडी वस्तीतल्या गोर गरीब जनतेची चळवणूक या माध्यमातून हे महाशय करतायत. अतिशय वाईट वाटत. आताही भाऊंना ग्रामविकास खातोय. ग्रामविकास तर सोडा, स्वतःच्या आजूबाजूच्या चमच्यांचाच विकास जास्त चाललाय. लाभार्थी तेच. आज 25-30 वर्ष झाले कडसे साहेब राठोडजी, आमच्या तालुक्यामध्ये घरकुलापासून आपले लोक वंचित आहेत. खरे लाभार्थी वंचित आहेत. विहिरींच्या प्रकरणामध्ये वंचित आहेत. संजय गांधी, इंदिरा गांधीच्या प्रकरणापासून, सर्वण बाळाच्या प्रकरणापासून आपले लोक वंचित आहेत. जिथे तिथे त्यांच्या कमिट्या, फक्त आता 6-7 महिने आपली कमिटी मिळाली, त्या 3,500 प्रकरण आपले संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनेचे प्रदीप भाऊ आणि बाकीच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झाले. प्रत्येक ठिकाणी बसले माझे समाजातले रंजलेले गांजलेले घटक तसेच फिरतायत, वनवन भटकतायत, योजनेचा कुठलाही लाभ नाही. एकदा आम्ही तुम्हाला विधानसभेत परिषदेत विनंती करतो की या जामनेर तालुक्यातल्या या सगळ्या चौकशी आपण लावा. पंचायत समिती, जिल्हा परिषद मधला सहा भ्रष्टाचार सगळा बाहेर काढा. ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे त्यांच्या घरी पिवळ्या कार्डाचं आणि स्वस्त धान्य, फुकट धान्य हे मिळतंय. आणि ज्यांना खरोखर त्याची गरज आहे ते आज त्या योजनेपासून वंचित आहे. पण या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब ज्या ज्या वेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य आलं असेल, सरकार आलं असेल, सुधाकरराव नाईकांना साहेबांनी संधी दिली, मुख्यमंत्री बनवलं, पाणी अडवा पाणी योजना त्यांनी राबवली, तुमचे ऊसतोडीचे जे कामगार वनवन इकडे तिकडे भटकतात त्यांच्या येणाऱ्या पिढीचं नुकसान होऊ नये म्हणून त्या कारखान्यावर साखर शाळा सुद्धा साहेबांच्या काळात सुरू झाली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी 11 वर्ष वसंतराव नाईक साहेबांना मुख्यमंत्री केलं, हरित क्रांती त्यांनी निर्माण करून दाखवली. आज आपल्यामध्ये जे तुमच्या समाजातले बांधव मंत्री होते संजय राठोडांवर काय प्रकारांनी केला, आपले समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे साहेबांवर कायांनी प्रकार केला, परवा जितेंद्रावर साहेबांची कशा प्रकारे खोटी आवेलना करण्याचा प्रयत्न केला, यांना तुमचे नेतृत्व सहन होत नाही. भटकविमुक्त जातीमध्ये अबो कड बंजारा, गोड बंजारा, लाड बंजारी, त्याचप्रमाणे धनगर, कुमावत, बैरागी, भोई या समाजाचा, या घटकांचा समावेश आहे. परंतु आपल्या तालुक्यामध्ये या कोणत्याही घटकाला न्याय मिळत नाही. धरणं भोई लोकांसाठी रिझर्व केले जातात, कोळी लोकांसाठी, मच्छीमारीसाठी रिझर्व केले जातात, पण भाऊंच्या कार्यकर्त्यांनाच ते धरणांचे ठेके मिळतात. यांच्या सोसायट्या तशाच पडलेल्या आहेत बिचाऱ्यांच्या. इतके अन्याय चालू आहेत. आपण डोळे उघडून एकदा अभ्यास करा, हा तालुका कुठे चालला, हा मतदारसंघ चालला कुठे. बाकीच्या तालुक्यात दुसऱ्या तिसऱ्या वेळेस जर मंत्री झाले भाऊंकडे जा, भाऊंचा मुक्ताई नगर पोतवाड भाग पहा, सिंचनाखाली किती आहे, किती स्वच्छता आहे, किती प्रकारचे विकासाचे कामं झाले. अरे त्यांची तो आपण जर तुलना केली तर आपण 10% सुद्धा आपला विकास या 27-28 वर्षात झालेला नाहीये. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच वर्षानंतर आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांची चाटकाप्रमाणे आपण वाट पाहत होतो, असे आदरणीय आपल्या राज्याचे नेते
नाथा भाऊंचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी त्या सेवा घेणार नाही. पण मी एकच सांगतो, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगर परिषद असो, महाविकास आघाडीचा जोही कोणी उमेदवार असेल त्याला भरघोस मतांनी निवडून द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय हिराबाजी राठोड, गुलाबराव जोकर, रवींद्र भैया पाटील, संजय दादा गरुड, बंगाल सिंगजी चितोडिया, अशोक भाऊ लाड बंजारी, वंदनाताई चौधरी, योगेशजी देसले, रवींद्रनाथ पाटील, अरविंद मटकरी, डीके दादा पाटील, प्रदीप भाऊ लोढा, भास्कर शंकर पाटील, दगडूदादा पाटील, भगवान दादा पाटील, अशोक भाऊ चौधरी, आत्माराम भाऊ जाधव, रुपेशजी गाढे, कल्पनाताई शिंदे, वाल्मिक पवार, राजेश पवार, अभिलाष आरोकडे, नाना राजपूत पाटील, निर्मलताई शिंदे, रत्नाताई पाटील, कैलास बापू पाटील, आबासाहेब पाटील, भरतभाऊ पाटील, अनिल भाऊ कोहरा, मोरसिंग राठोड, नजमाताई करवी, निवास राजपूत, विनोद मारी, देवीसिंग नाईक, डॉक्टर बाजीराव पाटील, सागर कुमावत, दत्ता सावळे, दत्ता निरंकर, राजेश भाऊ नाईक, सचिन भाऊ बोगळे, संत गजानन बावळे, डॉक्टर प्रशांतजी पाटील, राजेंद्र पाटील, किशोर भाऊ पाटील, अर्जुन पाटील, संतोष भाऊ धांडे, आदि दामोदर सुरेश पाटील, पुंडलिक पाटील, माझ्या समवेत आलेले आमचे माजी सभापती दहावी सन्माननीय व्यासपीठ, कोणी राहिलं आहे का? नाही ना. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, काम करा नकाल जायचं, मी यांना म्हणत होतो लवकर करायचं. राठोडजींना सांगत होतो बसा शांत. मी आपल्या अरविंदा सांगत होतो की आज बाजाराचा दिवस आहे. ए बाबा, मी सांगत होतो की आज बाजाराचा दिवस आहे, जरा लवकर सुरू करा. जसजसे संध्याकाळ होते तसे घरी जायचे घाईल होते. एका बाजूला घरी जायचं असतं, दुसऱ्या बाजूला तिकडे जायचं असतं. आमचं बंजारा आहे, आमने तो अभि तक नाही छोडी छोडी क्या. निवडणुकीमध्ये पाहिलं मी तुम्हाला, पाहिला एक दोन किलो मटण, एक किलो बाटली आली हो काय असं काम आहे. भटक्या विभक्त जाती जमातीचा हा मेळावा आणि यासाठी आपले सर्व सन्माननीय नेते या ठिकाणी उपस्थित आहे. वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या, शेकडो वर्षापासून वाड्या वस्तीमध्ये, जंगलामध्ये, गाव वस्तीपासून दूर राहणारा हा तांड्यामध्ये राहणारा समाज, माझ्या धनगर असोत, बंजारा असोत, वंजारा असोत, लाड बंजारा असोत, अशा अनेक जाती आहेत की ज्या आपलं बिस्तर घेऊन सगळे शेतामध्ये झोपतात, शेतामध्ये राहतात किंवा तांड्यामध्ये वस्ती करतात. गावाच्या गावात सुधारले, गावाच्या गावांना व्यवस्था आल्या, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आल्या, सिंचनाच्या व्यवस्था झाल्या, पुढे काँक्रिटीकरणाचे रस्ते झाले. पण आमच्या तांडा वस्तीपर्यंत ह्या व्यवस्था पोहोचल्या नाही. आमच्या तांडा वस्त्या अजूनही तशाच्या तशा राहिल्या. तर रस्ते नाही, गावामध्ये रस्ते नाही, अजूनही झोपडीमध्ये राहणारा माणूस, अजूनही त्या ठिकाणी हाताला रोजगार नाही, काही ऊस तोडले कामगार आहे. बाबा
दहा टोपे आले बाबा इकडे येऊन बसायला जरा त्याला दिसत नाही. बरोबर काहींचं व्यथा असेल दिसत नाही, काहींचं व्यथा असं बोलत नाही. थोडं त्यांना दिसू द्या. बऱ्याच दिवसात मला पाहत आहे टोपेमध्ये फेट्यामध्ये सेवालाल महाराजांचा फेटा आहे. तुम्हाला कांदा वस्तूचा विकास तसाच राहिला आणि आमच्या मागण्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही. मधल्या कालखंडामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तांडा वस्ती विकास योजना सुरू केली. तांडा वस्ती मधल्या सगळ्या व्यवस्था करायच्या आहेत. त्याचं पिण्याचं पाणी द्यायचं, रस्त्यांची व्यवस्था करायची, समाज मंदिर करायचं आहे, त्या ठिकाणी बालवाडी करायचं आहे, छोटंसं आरोग्य केंद्र करायचं आहे. या साऱ्या व्यवस्था त्या ठिकाणी करण्यासाठी तांडा वस्ती विकास योजना घेतली की त्या तांड्यामधल्या राहणाऱ्या लोकांना घरकुलाचं बांधकाम देत असताना यांना 1,20,000 द्यायचे तर तांड्यामध्ये राहणाऱ्यांना 2,00,000 द्यायचे असा निर्णय झाला होता. निर्णय झाला पण अंमलबजावणी झाली नाही. योजना आल्या पण योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही. कोणी म्हणत मला संजय गांधी निराधारचा लाभ झाला नाही म्हणतो मी वृद्ध आहे मला वृद्ध योजनेचा लाभ झाला नाही. काही ठिकाणी पाहिलं तर या म्हाताऱ्या महिला बसलेल्या यांना कशाचाच लाभ झालेला नाही. मग स्वातंत्र्यानंतर आम्हाला काय मिळालं? जसं स्वातंत्र्यापूर्वी आम्ही जसे होतो तसेच राहिलो. आमच्यामध्ये बदल झाला नाही ना. राजकारणामध्ये गुन्ह्यावाला तिकीट द्यायला तयार आहे. असं होत नाही की तुला आता आमदार घेतो तिकीट गिरीश भाऊ महाजनांच्या ऐवजी तुम्हाला मिळेल असं कधी झालं नाही. छोटे समाज विखरलेले समाज ज्यावेळेस असतात तर राजकारणामध्ये त्यांची ताकद दाखवण्यासाठी एकत्र यावं लागतं. तुम्ही सर्व शक्तीनिशी एकत्र व्हा. तिकीट दिलं तर मतदान करेल नाही तर बहिष्कार. देता की नाही बघा. पण शेवटच्या दिवसपर्यंत तुम्ही म्हणता बहिष्कार टाकू आम्हा धुर्माला मतदान करणार नाही आणि रात्री खाली काय चक्कर फिरतो तो सगळी लाईन लागून जाते तिकडे. आता यापुढे लक्षात ठेवा. जर खरी अस्मिता दाखवायची असेल, खरी ताकद दाखवायची असेल तर आमच्या मागण्याचं मान्य करेल त्याच्या मागे आम्ही उभे राहू. आरक्षणाचा लाभ नाही. जातीच्या सर्टिफिकेटसाठी 61-60 दाखला मागताय. बऱ्याच जणांकडे तांड्यामध्ये राहणारे त्या ठिकाणी शिकलेच नाही तर दाखले आणायचे कुठून? मग ॲफिडेविट करून काहीतरी करून द्या ना. मी भिल्ल समाजाच्या लोकांना मुक्ताई नगर तालुक्यामध्ये नुसत्या ॲफिडेविटवर जातीचे दाखले द्यायला लावले. म्हटले खरे भिल्ल आहे की नाही पहा. 25 लोकांचं लग्न तर साक्षी घ्या किंवा बंजारा आहे का नाही आहे. तो जर खरोखर असेल तर द्या, नसेल तर नका देऊ. पण जातीच्या दाखल्यासाठी कशासाठी अडवाय? जातीच्या दाखल्यासाठी अडचण ना. विधानसभेत जागा ना विधान परिषदेमध्ये अडचण. या समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष झालं. आमचे मुंडे साहेब होते तेव्हा ते निवार गोपीनाथजी मुंडे होते तर ते साऱ्या भटक्या विमुक्त जातींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे. मुंडे साहेबांनी पुढाकार घेतला. फरांदे होते, मुंडे होते, त्या कालखंडात माझ्या बरोबर होते आणि त्या कालखंडामध्ये भटक्या विमुक्तांना जवळ काढण्याचा प्रयत्न स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी केला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं त्या कालखंडामध्ये तर भारतीय जनता पार्टी, मी भारतीय जनता पार्टीत 40 वर्ष काम केलं. अशा कालखंडात काम केलं मी. अशा कालखंडात तुमच्या वाड्यांदाड्यांमध्ये यायचो 90-92 साली की त्यावेळेस तुम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नव्हतं. त्यावेळेस मी तुमच्या तांड्यामध्ये त्यावेळेस यायचो. एक काळ भाजपनं असा पाहिला की बनिया बमनो के पार्टी, मारवाडी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला ओळख होती. ती ओळख बदलवण्याचं काम
स्वर्गीय गोपीनाथ कोंडे भाऊसाहेब फुंडकर नासू फरंजे सारखे अण्णा डांगे सारख्या माणसांनी केलं. चेहरा मेहरा बदलला. बदलता बदलता 40 वर्ष झाले मला काम करता करता. आणि ज्या मनसानं या पार्टीचं जडणघडणांमध्ये योगदान दिलं आणि या पार्टीचं जडणघडणं पायी दिवसा रात्री उन्हा त्यांना फिरलो त्याची तास परखड्याचं तुम्ही तर भटकेच आहे. नाथाभाऊ सारख्याचे हे हालत भाजपमध्ये करून टाकले होते तर तुम्ही तर भरके आहे भटके आहे विमुक्त आहे जाती आहे तुम्हाला कोण ओळखतो. बरोबर आहे की नाही? आम्ही काय केलं होतं? पार्टी वाढवल्या का गुन्हा होता? मला माहित आहे 1995 हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. शिवसेनेचे उमेदवार 90 ते 95 या ठिकाणी उभे राहिले होते. 95 ते 99 हा उमेदवार होता तिकडे या ठिकाणी 99 पर्यंत शिवसेनेला हा उमेदवार दिलेला होता. 95 पर्यंत भुसावळ मतदारसंघ बदलून शिवसेनेची जागा त्यांना दिली. ही जागा शिवसेनेला दिली, ही जागा भाजपला घेतली. त्यामध्ये पुढाकार तर माझाच होता. गिरीश भाऊ त्या ठिकाणी मग या ठिकाणी उभं करण्यासाठी ही जागा शिवसेनेकडून भाजपला घेण्यामध्ये माझाच पुढाकार होता. त्यावेळेस ते कोणी नेते जन्माला आले नव्हते. अशा कालखंडामध्ये ज्या वेळेस आम्ही तुम्हाला आत्ताची परिस्थिती असते की गिरीश भाऊ मला विचारतो की काय झालं एकाच घराण्यामध्ये काय सगळे ते सगळे बायको म्हणे आनंदावर दूध डेअरीमध्ये मुलगी आमदारकीसाठी उभी बँकेची चेअरमन सुनबाई तिथे सुनबाई खासदार. अरे गिरीश भाऊ बोलत होते हिना गावितांसोबत. हिना गावित खासदार, तिचे वडील मंत्री, तिची बहीण जिल्हा परिषदचे अध्यक्ष, तिचे 2 चुलत भाऊ आमदार. ती घराण्याशी नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील केंद्रामध्ये मंत्री होते. विखे पाटील आत्ता मंत्री आहे. त्यांचा मुलगा खासदार आहे. ती घराण्याशी नाही आहे. आमच्या स्मिताबाग आमदार जिल्हा परिषदचे अध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य महिलाच्या तालुका जिल्ह्याच्या अध्यक्ष त्याच आता भैरवी ते दूध फेडरेशनला त्याच ही घराण्याशी नाही आहे. विजयसिंग मोहिते पाटलांचं उदाहरण देता घराण्याशी नाही आहे. देवेंद्र फडणवीसांचा उदाहरण देत आहे की देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव फडणवीस आमदार होते. त्यांच्या काकू मंत्री होत्या. ही घराण्याशी नाही आहे. अरे कर्तृत्व लागतं. ह्या दुसऱ्या काय ज्या वेळेस तुम्ही घराण्याशाही म्हणतात त्यावेळी या माणसाने मला सांगितलं की 25 वर्ष या ठिकाणी साधनाताई महाजन सरपंच जिल्हा परिषदचा सदस्य नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे का नाही आहे? व दुसरं काय नाही चाललं. ती घराण्याशाही नाही का? आपल्याच कुटुंबामध्ये नगराध्यक्ष, आपल्याच कुटुंबामध्ये जिल्हा परिषद, आपल्याच कुटुंबामध्ये सरपंच, दुसरी काय महिला सक्षम नाही का या माझ्या आमदारमध्ये? कुणी नाही का? मग दुसऱ्याला सांगताना ते म्हणतात संपवलं सर्वांना होऊच दिलं मी नाथाबाबून तरी होऊ दिलं. जिल्हा परिषदचा अध्यक्ष करताना नाथाबाचा पुढाकार, पंचायत समितीचे सदस्य करताना नाथाबाचा पुढाकार, आमच्या तालुक्यात मार्केट कमिटी असते, जिल्ह्यामध्ये असते नाथाबाचा पुढाकार. गिरीश भाऊ कधी मतदारसंघाच्या बाहेर गेल्याचं आठवतं का तुम्हाला? प्रचारासाठी, पक्षाच्या विस्तारासाठी नाथावर उभा महाराष्ट्र पंथा घातला. भावने कधी घातला का? कशाला दुसऱ्याला बोलत बसत. बघून घेईन दाखवून देईन. पण आताच्या मागे ईडी लावेल, बसीडी लावेल, बसीआयडी लावेल, अँटी करप्शन लावेल, बघूनच घेतो नाथा बघून. आता मी काय घोडा मारलाय तुमचं? तुम्हाला राजकारणामध्ये मदत केली आहे का? घोडा मारला? अरे ज्या वेळेस या ठिकाणी मला आठवत सोनियाजींची सभा झाली झाली होती का रे? केवढी मोठी सभा होती. अरे बापरे, धडकीच भरली होती. सोनियाजींची सभा झाली एकदम जोरात.
आणि गिरीश भाऊ धावत पडत आले, नाथा भाऊकडे धरले पाय, म्हणे नाथा भाऊ काही करा ते शत्रुघ्न सिन्हाचे सभा जे बोधवडला घेतली ती कॅन्सल करा आणि जामनेरला घ्या, तरच मी वाचतो नाही तर गेलो. खोटा असेल तर भाऊने सांगा खरंय का खोटा. आणि या ठिकाणी ज्यावेळेस मी आलो मी कॅन्सल केले बोधवडचे शत्रुघ्न सिन्हा माझे मित्र आहे अजूनही आहे. आत्ता समजलं म्हणे आम्हाला. आणि आम्ही बोधवडचे सभा कॅन्सल केले, धामण्याचे सभा घेतले, सोनियाजींचा तोडेस तोड सभा झाली, वातावरण बदललं आणि गिरीश भाऊंना निवडून येण्यास मदत गेली, नाहीतर काय शक्य असते. मग ज्या माणसानं तुमच्यासाठी सभा कॅन्सल करून इथपर्यंत आणलं, आता तर माझा समाज दुश्मन झाला. सत्यनारायण महागाला एवढी मस्ती आली ते तुम्हाला मध्ये टाकून देऊ, तुझ्या बायकोला मध्ये टाकून देऊ, आमच्या गावायला मध्ये टाकून देऊ, म्हणजे माझ्या मागे मोका लागला तू सिरिया लावली ईडी लावली, ईडी लावली म्हणूनच मोका लागला नाही तर कसा लागला असता. हे सांगायचं की दुसऱ्याला छळताना आम्हाला काय लागणार, तुम्ही कर्म केलं लागलं नाथाभर केलं असेल तर होईल, पण विनाकारण नारको व्हायचा, मग दोन फेडरेशनच्या चौकशा करत बसायच्या, हे करायचा, याला बोलो त्याला बोलो, पोलिसांवर दबाव भरायचा. माझे पोलीस चांगले मित्र आहे, मी पोलिसांना विचारलं काय करणार म्हणून, काय करणार सब दबाव आहे, इतका दबाव आहे, इतका दबाव आहे, म्हणे चुकीचं करायचं नाही. 7 वर्ष दोन फेडरेशन मध्ये एकानं तक्रार केली नाही, एकानं अचानक कुठून उमवले आहे. 1800 किलो तूप ते नाकाल म्हणजे बेकरायचं तूप, त्याच्यासाठी इतके दिवस झाले चौकशी, याला बोलव त्याला बोलव त्याला बोलव त्याला बोलव, सगळे पोलीस यंत्रणा अख्खी त्याच्या नादी लावून टाकली, याला पकड त्याला पवार पकडायचा आहे, तोर पकडायचा आहे, ते काही नाही आम्हाला वरुण आदेश आहे की पकडलं पाहिजे, नाही तर नाथाभाऊला पकडा, नाही तर नाथाभाऊच्या भाविकोला पकडा, तिकडं जे करायचं ते करा. आणि एवढी ताकद ज्यावेळेस तुम्ही त्या दूध फेडरेशनच्या 1800 किलोसाठी लावता, तर तो जो बकाले आहे त्यानं जे मराठा समाजासाठी शब्द अपशब्द वापरले, पकडायला गेल्या तुमच्या दमसंत पकडून जा. ज्याने मराठा समाजाचे अस्मिताल उखावले, आज 3 महिने झाले का पोलीस पकडू शकत नाही, काय कारण आहे बकालेल्यांना पकडण्याचं? कारण बकाले यांना हप्ते देत होता. कारण काय आहे? हे हप्ते घेत होते, यांचे हात ओले झाले आहे, म्हणून हे बकालेला पकडू शकत नाही. माझा दावा आहे बकालेला पकडू शकत नाही, याचं कारण असे आहे की बकाले दर महिन्याला या सगळ्यांना पैसे देत होता, नाही ते एखादं याला पकडत असताना तुम्ही दूध फेडरेशनला एवढी ताकद लावला, तेवढी ताकद बकाले लावू शकते. कार्यक्षम पोलीस आहे ना तुम्ही, कार्यक्षम सरकार आहे ना तुम्ही, 2-2 मंत्री आहे ना या जिल्ह्यामध्ये, 10-10, 11-11 आमदार आहे ना, मराठा समाजाचे 8-8, 9-9 आमदार आहे ना, तरी का नाही पकडता येत रे तुम्हाला? का नाही पकडताय? एखाद्याच्या ठिकाणी छळायचं असलं तर सारे यंत्रणा लावायचे, आणि एखादा सोडायचं असलं की तुमच्या घरामध्ये बसवून टाकतो. माझा दावा आहे की पोलिसांच्या मदतीशिवाय बकाले इतके दिवस गैरहजर राहू शकत नाही, कोणातरी पोलिसाच्याच घरात असेल. मग कारण आहे काय चाललंय सरकारचं? हा भटक्या विभक्त समाज आहे. काय परिस्थिती आहे? तेलाचे भाव वाढले, तुपाचे भाव वाढले, साखरेचे भाव वाढले, धान्याचे भाव वाढले, साऱ्याच गोष्टींचे भाव वाढले, भरा 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 डिझेलचे भाव वाढले, पेट्रोलचे वाढले, घरामधल्या हंडीचे भाव 1200 झाले, गॅसची हंडी 1200 रुपये, बोला ना त्याच्यावर 1200 रुपये गॅसची हंडी झाले बोला, 150 रुपयाच्या वर गोळे तेल झालं त्याच्यावर बोला, वर गरीब माणूस खपाटीला लागला त्याच्यावर बोला. हे जे एवढे लोक बसले यांच्या हाताला काम नाही आहे, बेरोजगार बसले, शिकले सवरले पण यांच्या हाताला काम मिळाले त्याच्यावर बोला. तुमचे रोजगारी दूर झाले पण या बोजदारा बेरोजगारांचं काय? तुमचे बंगले गाड्या घोड्या मिळाल्या पण यांचं काय?
त्यांना काय नुसतं यायचं यांच्या मागे मतदान मागण्यासाठी गोडीगोडा बी न करायचं. आणि तुम्ही असे वेळे आहे की रात्री 2 किलो मटण आणलं, 1 किलो बाटली आणली पडत जाता. बंद करा काय. आणले 100 रुपये आणले 500 रुपये रात्री खाले, तर 500 रुपये दारवा बेसात 2 किलो तर बटर खाला सकाळी हागून जातात. काय राहणार रे. याच्यावर राज्य झालं का. 50-50 खोके दिले सरकार बदललं. बदललं की नाही बदललं. त्यांच्या लक्षात आलं जर 50-50 हे बदलता तर 50 ते काय बदलणार. 50 बदलले. कुठे सुरतला गेले, कुठे गुवाहाटीला गेले. त्या गुवाहाटीला गेले तिकडे झाले सरकार पडलं. यांचं सरकार आलं 50×50 = 2500 कोटी गेले. कुणाचा पैसा? 50 खोके सबको जोके खरा आहे की रे. ओके आहे की रे. आता आमच्या महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला आता परत या सगळ्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जायचं आहे म्हणाले की नाही. किती तारखेला? 21 तारखेला. 20-21 जे काय म्हटलं कशासाठी चालले? हा मी नाही बोलत. एखाद्याची भेट झाली की नाही. कसं होत एखाद्या मुलाची बाजारात भेट होत असेल, नजरा नजर होते, चाललं नंतर काही होतच नाही भेट. त्याला आठवण तिथेच राहतात. कशी पुरगी होती, कशी चांगली होती वगैरे वगैरे जाऊ द्या. पण तसं बोलू पण तशी आठवण आमच्या मुख्यमंत्री महोदयांना होते. तिथे कामाख्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला जायचंच आहे. 45-40 घ्यायचे त्याच हॉटेलामध्ये राहायचं. तीच हॉटेल, तीच झाडी, तेच डोंगर. काय ते झाडी, काय ते हटे. ते परत बघायची इच्छा झाली. अजून म्हणत मला पण इच्छा होती की झालं गेलंच पाहिजे. मी तसं दर वर्षाला कलकत्त्याला जातो दर्शनाला, आणि दर 3-4-5 वर्षातनं कामाख्या मंदिरामध्ये दर्शनाला जातो. मी स्वतः जातो. आता मलाही वाटलं तर कामाख्या मंदिरामध्ये जावं आणि त्या मातेला दर्शनाला सांगून की बाबा रे 50 खोके माझ्याकडे तर नाही, पण 50 लोक मला आशीर्वाद देणारे आहेत. तर निदान आमचं सरकार येऊ दे. हे टिकणारे लोक नाही आहेत. जे खोक्यावर व्यवहार करतात ते तुम्हाला काय देणार आहे. जे लोक आता दुसऱ्यांना भ्रष्टाचार नातामधला लोकांनी खाल्लं, तू खाल्लं, ते खाल्लं, ते खाल्लं. 50 तक्रारी केल्या तुमच्या नगरपालिकेच्या, तुमच्या ग्रामपंचायत, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या, तर भावलो ना. तू कोण इथला नगराध्यक्ष माझी पारस लालवानी करण चौकशी. ₹1 करोड हा विकत तुमचा नाही, हे गेलं असेल शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे. पण याच्यात मलाही किती खाल्ली माहित आहे तुम्हाला. मग त्या चौकशीची मागणी त्या पारस लालवानीला 3 वर्षापासून करतोय. तो कोण भावळू पाटील, तो ॲडव्होकेट भावळू पाटील म्हणतो की याच्यामध्ये तुमचं 100 कोटीच्या रुपयानुसार शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घोटाळा झाला. खाने चौकशा तिथं काय नाही पोलीस यंत्रणा नाही आहे. तिथं का मुख्यमंत्री जे डोळे दाखवून आहेत, मंत्री महोदय का डोळे दाखवून आहेत. दूध का दूध, पाणी का पाणी, होऊ द्या. कोणी खाल्लं लोणी, कोणी खाल्लं ताक, हे जनतेला समजतो त्यांना. दुसऱ्यावर बोर्ड दाखवत असताना आपलं काय चाललं जरा ते शोधा. अरे नाता भाऊ होता म्हणून आज जामनेर तालुका हिरवा गार दिसतोय. एकूण एक धरण गोगळी नाला देवळी नाल्यापासून तर तुमच्या शहापूर पासून तर चौमानी तांड्यापर्यंत सर्वचे सर्व धरणं एकूण 100% धरणं जे अलीकडच्या कालखंडात दिसतात ते नाथाभाऊच्या कृपेमुळे, नाथाभाऊच्या मदतीमुळे, नाथाभाऊंच्या प्रयत्नामुळे, त्या असलेल्या सरकारमुळे. तुम्ही इकडे तिकडे पाहता, जनता पाहते की इनके क्या होतो.
तुम्ही पाहता सगळं काय काय चाललेलं आहे काय नाही. हा महागाई हा भ्रष्टाचार आणखी वाढत जाणार आहे. जीवन जगणं कठीण होईल तुमचं जीवन जगणं. हे असेच जर दिवस राहिले ना, असेच माणसं राहिले ना, जगणं कठून टाकतील आपलं. आत्ताच कठीण आहे. कोणी म्हणतो काय 500 रुपये रोज कमवतो मजूर, त्याला काय कमी आहे. अबे 500 रुपये रोज कमवतो आणि इकडे 150 रुपये जर तेलाला द्यावे लागेल तर काय 500 पुरतील रे त्याला. घरामध्ये चिल्लं पर्ल 4-5 असतात गरीबाच्या घरामध्ये. तुम्हाला गरीबाचं दुःख काय माहीत आहे? कारण 1000 रुपये रोज कमवले तर 4 दिवस कमतो, 5 दिवस घरी राहतो, त्याचं काय त्याला काय. इथून पोरं बेरं खाटाला खातांना घेतो, हे घेतो पोरं घेतो, खांद्यावाला ऊस तोडायला जातो तिकडे. घरदार सोडलं, ऊस तोडायला गेला पोरं तिकडे. पोरं विचार तो ऊस तोडताय, लहान लहान पोरं फिरताय त्या जंगलामध्ये. तिथे साप नाही, विंचू नाही, कशाचा दहा तिकडे. ह्या गरीबाची ही हालत कधी पाहिलं तुम्ही? मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरता तुम्ही. मी ठीक आहे, सर्वच्या सर्व राजकारण विषयी म्हणणार नाही, पण निदान ह्याचे जाणीव ठेवा. भटक्या विमुक्तांचे जे आहे, घरांचा प्रश्न असेल, जातीचा प्रश्न असेल, काय जमिनीचा प्रश्न असेल, हे प्रश्न तातडीनं सोडवा. सरकार आहे, सरकार म्हणजे तुम्ही आहात. जे शक्य असेल ते प्रश्न तरी सोडवले. तुमचं वजन माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे. दिवसभर मागे पुढे तुमचे फोटो येतात. मुख्यमंत्री उभे राहिले की गरीबगृह मागे आहे की नाही? शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस असले का गिरीशभाऊ मागे, नाता भाऊ होता विरोधी पक्षाचा गिरीशभाऊ मागे. चांगली गोष्ट आहे, तुमचे संबंध चांगले आहेत, त्याचा उपयोग त्या भटक्या विमुक्तांसाठी करा. ह्या गायरान जमिनीवरचे अतिक्रमण थांबवा. ह्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अपूर्ण राहिलेल्या जिल्ह्यातल्या त्या पूर्ण करा. आम्ही तुमचं अभिनंदन करू. काय आम्ही काही दुश्मन थोडी जाऊ. आम्ही काय दुश्मन गजरा तलवारी घेऊन मारामाऱ्या करू. अरे विकासाच्या गोष्टी असेल तर एकत्र येऊ. पण हे जर भूमिका असेल तर आता माझ्याकडे सत्ता आली टाकूनच देऊ. आता बघतो का तुम्हाला इकडे तिकडे. हा सत्तेचा दुरुपयोग पोलीस यंत्रणा तर काही काही ठिकाणी एकदम लाचार झाल्यासारखे. मला तुमच्या जामनेर तालुक्यातनं फोन येतात कधी कधी. भाऊ तुम्ही तक्रारच घेत नाही. मी जेव्हा पुएस आलो विचार काय बाबा मी माझं तक्रार त्यानं मारहाण केलं. तक्रार घेत लोक काय करणार फोन आला भाऊचा. खरं आहे की नाही खरं आहे? ज्या सत्ताधारी पक्षाच्या आमच्या विरोधी पक्षाच्या ग्रामपंचायत आहे ते सगळ्यांचे चौकशी लावून टाकली. वाकवतपासून सगळ्यांचे पाणी देत नाही, हे देत नाही. अरे वाकवतवाले म्हणा का ते कोणतं गाव होतं एक, ते पाण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, मोर्चे काढले. आता पाणी सुरळ त्यांनाच म्हणते की तुम्ही पाणी देत. जबाबदारी तुमची आहे. मग बरखास्त करा, मग त्यांना नोटीस द्या. त्यांना हे हा सत्तेचा दुरुपयोग नाही आहे. केला असेल गरीबावर तर करा, मग का त्यानंच केला? तुमच्या माणसांनी नाही केला? त्याला का नको? हा सत्तेचा दुरुपयोग नाही आहे. आणि अशा रीतीने सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुका जिंकण्याचं यांचं षडयंत्र आहे. पण ही जनता सोडणार नाही, बोलणार नाही, बोलणार नाही, पण केल्याशिवाय सोडणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.